नमस्कार, परखड मतमध्ये आपलं स्वागत। मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी। ठाणे आणि मुंबई परिसरामध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या दहीहंडी कार्यक्रमाविषयी एक मोठी घोषणा परवाच्या दिवशी सरकारतर्फे करण्यात आली आणि याच्या बाबतीत बोलताना काल एका दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की तीन आम्ही याबाबत निर्णय घेतलेले। एक म्हणजे गोविंदांना 10 लाख रुपयापर्यंतचं त्यांना इन्शुरन्स द्यायचा, विमा उतरावा द्यायचा त्यांचं। आणि दुसरं की धाडसी खेळांमध्ये गोविंदा या खेळाचा समावेश करून त्यांना आरक्षणाला पात्र करायचं। आणि ह्याच्याविषयी जी कॅज्युअली ते जे सगळं करण्यात आलं सरकारतर्फे, आरक्षणाचं एकंदरीत धोरण सरकार कसं आखतं, त्याचा अंमल कसा होतो, त्याचं एक फार सूचक हे उदाहरण आहे की खेळांच्या ज्या खेळांना आरक्षण आहे, ज्या खेळाच्या खेळाडूंना त्याला मान्यता प्राप्त असावं लागतं, ते राज्यस्तरावरचे तुम्ही खेळाडू पाहिजेत नोकरीमध्ये आरक्षण मिळायला। तर हे असं इतकं तडकाफडकी जाहीर करणं, हे सरकारचं ॲटिट्यूड काय आहे आरक्षण या विषयाबाबत, ह्याविषयी फार सूचक आहे। की काल म्हणाले श्री शिंदे की जशी पॉप्युलर डिमांड होती, मला माहीत नाही की अशी कुठली पॉप्युलर डिमांड होती किंवा कोणी अशी मागणी केली होती की आम्हाला आरक्षण द्या, कारण गोविंदा खेळणारा जो वर्ग आहे तो गोविंदा खेळणारा वर्ग त्याच्या मागची जी काय सामाजिक पार्श्वभूमी आहे, एका ठराविक वर्गामध्ये हा खेळ पॉप्युलर आहे आणि तो म्हणजे मराठी भाषिक जे मुंबईतले भाग आहेत तिथं हा खेळ खेळला जातो। जसजसं राजकारणी लोकांना, सामाजिक संस्थांना आणि काही धनाढ्य लोकांना याची पॉप्युलॅरिटी कळली, तर एक उत्तम उपाय आपल्या स्वतःकडे लक्ष आकर्षित करून घेण्याचा म्हणजे दहीहंडीचं आयोजन करणं आणि त्याच्यासाठी लक्षावधी रुपयांचे बक्षीस ठेवणं। हे प्रकार सुरू झाले आणि त्याला एक व्यावसायीकरण होऊन गेलं। त्या गोविंदा जो पारंपरिक खेळ होता, पारंपरिक म्हणण्यापेक्षा जे अतिशय मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये हा लोकप्रिय खेळ, एक तिसरा भाग त्याच्यातला असा होता। श्री शिंदेंच्या कालच्या भाषणामधलं त्यांनी सांगितलं की आम्ही सार्वजनिक सुट्टी दिली आहे, ही सार्वजनिक सुट्टी केवळ ठाणे आणि मुंबईपुरतीच मर्यादित होती, कारण इतरत्र कुठं खेळत असतील इकडे तिकडे हे दहीहंडी, पण पूर्ण महाराष्ट्रभर हा खेळ आहे अशातला भाग नाही। अनेक गाव असे आहेत की जिथं नाम मात्र कुठं होत असेल एखादं, पण ह्या खेळाला राजकीयरित्या किंवा या खेळाला धाडसी खेळांमध्ये समावेश केला ह्याचा आणि याची सारवासारव करताना श्री चंद्रकांत पाटील एक मंत्री आहेत, त्यांनी असं सांगितलं की समजा 20 खेळ असतील ज्या खेळांच्या खेळाडूंना आरक्षण मिळतं 5% कोट्यातून, त्याच्यामध्ये हा 21वा खेळ झाला, नवीन त्याचा समावेश झाला, 20 होते आधी, आता हा 21वा झाला, इतकंच झालंय, बाकी इतर काही नाही। त्यांनी पुढं हेही समजून सांगितलं की 50%च्या वर आरक्षण देता येत नाही आणि त्याच्यामुळं वेगळं आरक्षण देण्याची काही सोय नाही आहे। आणि अस्तित्वात असलेल्या 5% त्यांनी वापरलेले शब्द असे होते की 2 पद्धती असतात आरक्षणाच्या, एक उभी एक आडवी, याला बोलीभाषेत काय म्हणतात ती वेगळी गोष्ट। ह्या क्रीडा पटूंना 5% आरक्षण जे आहे तो समांतर आरक्षणाचा भाग आहे आणि ह्या समांतर आरक्षणाचा गैरवापर होतो, खोट्या सर्टिफिकेट्सच्या आधारे अनेकांना नोकऱ्या मिळतात। त्याच्याविषयी सरकारने 2 महिन्यांखाली एक यादी जाहीर केली की खोटे प्रमाणपत्र देऊन काही लोकांनी क्रीडापटूंच्या कोट्यातून नोकऱ्या मिळवल्या, त्यांच्याविषयी पुढं काय कारवाई करायची ते सुद्धा आलंय। आता ही जी घोषणा झाली, या घोषणेला सगळ्यात आधी
याच्यावर प्रतिक्रिया दिली की एमपीएससीचे जे उमेदवार आहेत, जे परीक्षार्थी आहेत, त्यांच्या एका संघटनेनी फार जोरदार याला विरोध नोंदवला आपला. आणि त्यांच्यातर्फे असं सांगण्यात आलं की अनेक नोकऱ्या भरतीविना पडून आहेत, रिक्त जागा. गेल्या कैक वर्षांमध्ये नोकर भरती झालेली नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इतकी बेरोजगारी आहे. आणि एक मुद्दा असाही आहे की हे जे गोविंदा आहे हा सांघिक खेळ आहे, खेळ जर म्हणायचं, खेळ या दृष्टीने त्याच्याकडे बघायचं जर झालं तर तो एक सामूहिक किंवा सांघिक खेळ आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एकाने बोलताना असं सांगितलं की त्याच्यामध्ये साधारण 50-60 लोक असतात. सगळ्यात वर जो मुलगा चढतो, जो ॲक्च्युअल दहीहंडी फोडतो, तो शाळकरी मुलगा असतो, 10-11 वर्षाचा असावा साधारण अंदाज जो कळतो जे की 5वी-6वीतला मुलगा असावा, कारण सगळ्यात वर जो जाईल त्याचा सगळ्यात जास्ती भार असतो. तर तो कमी वयाचा म्हणजे वजन कमी पर्यायाने असलेला मुलगा चढावावर, हे तर ठीकच आहे. त्या मुलाला आरक्षण द्यायचं का खाली जे बलदंड लोक असतात, जे तरुण सगळ्यात खालच्या थरावर उभं राहणारे, तर ह्यांच्यापैकी कोणाला आरक्षणाला पात्र करायचं? आरक्षणाला पात्र करायचं तर ते केवळ नाममात्र नसावं. अनेक स्तरांवरून या ही जी घोषणा केली आरक्षणाची, त्याचा निषेध केला गेला. अर्थात राजकीय लोक राजकीय प्रतिक्रिया त्याच्यावर देतील, विरोधाला विरोध करायचा म्हणून करतील. पण या बाबतीत मुंबईच्या महापौर सौ पेडणेकर आणि अजितदादा पवार ह्यांनी अतिशय योग्य असा विरोध नोंदवला आपला. श्री पवार म्हणाले की भावनेच्या भरात असं कुठला निर्णय घेता येत नसतो, घोषणा तर करताच येत नाही. याच्याविषयी कुठून माहिती घेतली? याच्याविषयी क्रीडा विभागाशी चर्चा केली का? हे जे काय आरक्षण द्यायचं आहे याच्यासाठी काही नियमावली पाहिजे, याच्यासाठी काही डाटा पाहिजे, असं कुठलंही काही नसताना आरक्षण जाहीर करणं हेच धोरण जे आहे याच्यामुळं सरकार गोत्यात येतं. अजून एक मला विषय सांगा असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी फेसबुकवर एक त्यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 15 ऑगस्टला तो प्रसारित झाला असावा, माझ्या आज बघण्यात आला. त्याच्यात ते एक म्हणतात महत्त्वाचं की हे सरकार मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि धनगरांचं आरक्षण यासाठी वचनबद्ध आहे. आता हे तिन्ही विषय वेगवेगळे, पण धोरण काय असतं आणि सरकारचा ॲटिट्यूड काय असतो आरक्षणाविषयीचा, हे समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ वेगळा करतो की ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी सरकारने जे काय करायचं होतं ते भांडकी आयोग नेमणूक करून, त्या भांडकी आयोगाकडून इम्पिरिकल डाटा मागून सुप्रीम कोर्टात तो सादर करून राजकीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून होकार मिळवला सरकारने. आता त्याच्याविषयी काही करायचं बाकी राहिलं नाही, वचनबद्ध कसं म्हणतात. दुसरं, धनगरांचं आरक्षणासाठी तुम्ही वचनबद्ध आहात तर धनगरांना तर आरक्षण दिलेलं आहे. आणि ह्याच्या आधी जे सरकार होतं, म्हणजे ज्यात श्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यामध्ये मंत्रिमंडळाची जी उपसमिती होती मराठा आरक्षणासाठीची, त्याचे एक सदस्य तत्कालीन नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे हे होते, त्यामुळे त्यांना अनेक गोष्टींची जाण असावी हे गृहीतक आहे, की त्यांना हे माहिती असेल की धनगरांना आत्ता सध्या ओबीसींचा एक भाग म्हणून त्यांना स्वतःचं वेगळं आरक्षणाचा कोटा आहे ज्यामध्ये केवळ धनगर आहे. त्यांना आरक्षणाची मागणी नाही आहे त्यांची, त्यांची मागणी आहे की त्यांचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करावा, ज्या अनुसूचित जमातींना मिळणाऱ्या सोयीसुविधा आरक्षणाशिवाय इतर अनेक सोयीसुविधा आहेत एसटींना, आणि त्यांना ते पाहिजे. याआधी 2014 निवडणुकांच्या आधी, विधानसभा निवडणुकींच्या आधी आश्वासन देताना तेव्हाचे उमेदवार आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून ज्यांची घोषणा करण्यात आली होती की युतीची सत्ता आली तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे 2014 मतदानाच्या आधी
घोषणा करण्यात आली होती, तर त्यांनी असं आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये आम्ही धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडू. त्यांच्या पूर्ण 5 वर्षाच्या सरकारमध्ये धनगर आरक्षणाविषयी काहीही झालं नाही, कारण धनगर आरक्षण जर त्यांना एसटीमधून जर आरक्षण प्राप्त करायचं असेल किंवा सरकारचा तसा जर मानस असेल तर त्याच्यासाठी संवैधानिक तरतूद करावी लागेल, त्याच्यासाठी एक खूप इलाबरेट त्याच्यामध्ये संविधान दुरुस्ती करून या एका जातीचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये व्हावा अशी तरतूद करावी लागेल. त्यासाठी लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये त्याच्याविषयीचं विधेयक मंजूर करून घ्यावं लागेल. ह्या सगळ्या बाबी जवळपास अशक्यप्राय आहेत आणि म्हणून धनगरांची जी आरक्षणाची मागणी आहे ती त्याच्याविषयी राज्य सरकारला काही करता येण्यासारखं नाही आहे. तर हे जे एका दमात बोलून गेले श्री शिंदे त्यांच्या फेसबुकमध्ये फेसबुकवरच्या वाटणामध्ये की हे या 3 गोष्टी एकत्र जोडण्यासारख्या नाही आहेत. जसं आता मराठा आरक्षणाचे पुरस्कार ते विचारायला लागले की तुम्ही गोविंदांना आरक्षण दिलं, मराठ्यांविषयी तुमचं काय मत आहे, मराठा आरक्षणाविषयी कोणी का बोलत नाही, मराठा आरक्षणाविषयी बोलण्याचं असं आहे की कुठल्या तरी राजकीय नेत्यांनी किंवा जबाबदार सरकारनी मराठा आरक्षणाची खरी परिस्थिती काय आहे हे सत्य कबूल केलं पाहिजे आणि मराठा आरक्षणाची परिस्थिती काय आहे हे अनावधानाने श्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडून निघून गेलं. 50% वर आरक्षण देता येणार नाही. मार्ग एकच उरला की ओबीसींमध्ये मराठा जातीचा समावेश करायचा, याच्याशिवाय कुठलाही मार्ग नाही. मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध आहेत किंवा वचनबद्ध आहेत, काय जे शब्द प्रयोग करायचे ते करावेत, पण मराठा आरक्षणाचा एकमेव मार्ग आता असा आहे की मराठा जातीचा समावेश ओबीसींमध्ये करावा. ते ओबीसींमध्ये सुद्धा म्हणजे कुठल्या, की 19% ओबीसींमध्ये, म्हणजे भटक्या जमाती आणि विमुक्त जाती आणि भटक्या जमाती हे जे VJNT जे वेगळे 11% आहेत, या 11% समावेश तर करता येणार नाही मराठ्यांचा, कारण ते न भटक्या जातीचे तर ते विमुक्त जमातीचे. तर ह्या हे जे प्रकरण आहे मराठा आरक्षणाचं, त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असं जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा ते हे कबूल करतायत का की आम्ही मराठ्यांना ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी हालचाली करत आहोत. कारण एक समजून घेतलं पाहिजे आणि ह्या आधीसुद्धा मी माझ्या एका व्हिडिओमध्ये हे सांगितलं की आयोग नेमावा आणि त्या आयोगाकडून कुठला डाटा गोळा करावा. मराठा समाजाची तथाकथित मागासलेली परिस्थिती काय आहे त्याच्याविषयीचा पुरावा. तर हा जो आयोग आहे हा आयोग सगळ्यात आधी तर हे सिद्ध करावं लागेल की मराठा जात ही वेगळी कशी आहे, इतर ज्या जाती आहेत खुल्या वर्गातल्या त्या जातींपेक्षा मराठा जात वेगळी काय, आणि केवळ मराठा जातीचाच अभ्यास का म्हणून करावा. तर मराठा जातीसाठी वेगळा आयोग नेमायचा आहे. तर मराठा जातीचं मागासले पण आधी सिद्ध करायला पाहिजे, जे मागास नाहीत मराठा असा निष्कर्ष 2021 मेमध्ये सुप्रीम कोर्टाने 2018 गायकवाड आयोगाने जमा केलेल्या माहितीवरून काढलाय. निष्कर्ष काय काढला, पुन्हा एकदा मराठा आरक्षणामध्ये मराठा आरक्षण देणं व्यवहार्य नाही हे का, तर सुप्रीम कोर्टाने असं नोंदवलंय की 50% वर आरक्षण देण्यासारखी महाराष्ट्रामध्ये कुठलीही परिस्थिती नाही आहे. मराठा जातीचा समावेश ओबीसीमध्ये करावा असं जवळपास आरक्षण मागणाऱ्या निवेदनांपैकी 98% निवेदनं ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करावा आणि त्यांना आरक्षण द्यावं अशा मागणीचं होतं. म्हणजे मराठा आरक्षणाचे जे तथाकथित समन्वयक आहेत ह्यांनी किती बारकाईनी गायकवाड आयोगाचा अहवाल वाचला आहे किंवा कितपत त्यांना अभ्यास करायची आणि समजून घेण्याची इच्छा आहे हा भाग वेगळा. राज्यकर्त्यांकडून ही अपेक्षा आहे की राज्यकर्त्यांनी समाजासमोर परिस्थिती खरी काय ती मांडावी. आणि ते जे अजित पवार म्हणाले की भावनेच्या भरात अशा गोष्टी होत नाहीत,
कॉन्ट्रावर्शियल गोष्टी किंवा जे वादग्रस्त मुद्दे आहेत ते वादग्रस्त मुद्दे राष्ट्रीय सणांना आपण त्यांना राष्ट्रीय सण म्हणतो, म्हणजे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट म्हणजे गणतंत्र दिवस आणि स्वतंत्रता दिन, हे दोन जे आहेत यांना राष्ट्रीय सण म्हणतो आणि या राष्ट्रीय सणाच्या दिवशी वादग्रस्त विधानं करू नयेत. हा तर साधा एक नियम असा. आरक्षणाविषयी बोलण्याचं औचित्य नव्हतं श्री शिंदे यांचं, आणि ते जे काल परवा जी घोषणा आली सरकारकडून, ही घोषणा म्हणजे कसं ॲडहॉक पद्धतीने सगळं चाललेलं आहे, तदर्थ पद्धतीने सगळं चाललेलं आहे, दिवस ढकलून न्यायचा म्हणून सगळं चाललेलं आहे, आणि म्हणून सहज म्हणून जी एक गोष्ट करता आली असती ती केली तर कोणाला हरकत नव्हती, की त्यांनी शासनाकडे भरपूर निधी असतो, शासनाने कुठल्या तरी पद्धतीने ते जे गोविंदा आहेत जे अक्षरशः कैक लोक ह्या गोविंदा खेळामध्ये उंचीवरून पडून त्यांचे हातपाय लुळे होतात, पॅराप्लेगिक होतात काही लोक, अशा लोकांना जे जखमी झालेले आहेत, जायबंदी झालेले आहेत किंवा दुर्दैवानी ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यासाठी विमा कवच पुरवणं ह्याच्याविषयी कोणाला ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. पण हे आरक्षणाची घोषणा करणं ही सार्वजनिक सुट्टी आहे म्हणून मिरवणं, की जेव्हा दोनच जिल्ह्यांमध्ये सुट्टी होती, हे सर्व जे आहे हे याची संभावना काही लोकांनी अशी केली की महानगरपालिकांमध्ये निवडणुका येऊ घातल्यात, या महानगरपालिकांमध्ये मतांची बेगमी करण्यासाठी म्हणून हे असे लोकप्रिय निर्णय घ्यायला लागतात सरकारला, आणि हा केवळ राजकारणाचा भाग आहे वगैरे वगैरे तो विषय अलायदा. मुद्दा असा की आरक्षणाचा विचार करताना इतक्या कॅज्युअली तुम्ही बोलणं हे राजकारणांना शोभत नाही. यापुढून बोलताना अनेक गोष्टींची सांगड घालून आरक्षणाविषयी जबाबदार नेत्यांनी बोलू नये, ही माझी सर्वांना विनंती, अर्थात कोण बघतं कोण नाही बघत व्हिडिओ हा एक वेगळा भाग, अशी आशा करतो की राजकीय लोक आरक्षणाबाबतीत आपली भूमिका मांडताना तारतम्य बाळगतील आणि जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं यथार्थ वर्णन करणारा कोणीतरी राजकारणी नेता महाराष्ट्राला पुढे घेऊन जाईल अशी आशा आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी.